सुप्रियाताई सुळे यांना विनंती करतो की आपण प्रास्ताविकपर भाषण या ठिकाणी करावं. नमस्कार. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे मी आपल्या सगळ्यांचं इथे मनापासून स्वागत करते. मी आत्ताच डॉक्टरांना सांगत होते की डॉक्टर, आज आमचं भाषण ऐकायला कोणी आलं नाही, सगळे तुमचं भाषण ऐकायला आज आलेले आहेत. त्यामुळे आज वेळात वेळ काढून डॉक्टर आले, त्यांचं मी प्रतिष्ठानतर्फे स्वागत करते. मी आपला फार काही वेळ घेणार नाही आहे, कारण मलाही उत्सुकता आहे. आमच्या घरात बरेच लोक डॉक्टर दीक्षितांचं डायट आजकाल करत आहेत, त्याच्यामुळे आमच्या सगळ्या फॅमिलीचं लाईफस्टाईल बदललं आहे. आणि तुम्हाला गंमत म्हणून सांगते, आमच्याकडे परवा लग्न होतं आणि त्या लग्नामध्ये पण थोडीशी धावपळ चालली होती, तर आम्ही म्हणलं आता दीक्षितवाल्यांचं पहिलं जेवण उद्या, बाकीची फॅमिली नंतर जेवेल. मग पहिली डॉक्टर दीक्षितांची पंगत झाली आणि मग नॉर्मल पंगत झाली. त्याच्यामुळे हे तुमच्या घरात होतं का नाही माहिती आहे, पण डॉक्टर दीक्षितांनी आमच्या घरामध्ये फार गडबड करून ठेवली आहे. आमची फॅमिली ही डिवाईड झालेली आहे, आधी डॉक्टर दीक्षित आणि नॉन डॉक्टर दीक्षित. त्यामुळे पण बरेच लोक, जे आज मी सचिन दोडकेंकडे जेवायला गेले होते आणि सचिन दोडके स्वतः माझ्याबरोबर नॉर्मल मॅनर्स कसे असतात, पाहुणा आला की आपण त्या पाहुण्याबरोबर जेवतो. तर मी त्यांना म्हटलं, सचिन तुम्ही बसत नाही, टेबलावर जागा आहे, बसा. ते म्हणले, नाही मी जेवलो. म्हटलं, पाहुणे यायच्या आधीच? म्हटलं, म्हणजे डॉक्टर दीक्षित. ते म्हणले, हो मी डॉक्टर दीक्षित आहे, माझी वेळ झाली होती आणि तुम्हाला उचित झाला. त्याच्यामुळे महाराष्ट्रात एक लाईफस्टाईल ब्रँड पंगत शब्द हवा माहिती होता, पण डॉक्टर दीक्षित पंगत हे मला आत्ताच कळायला लागलं. पण एक अतिशय चांगला, आपल्या सगळ्यांसाठीच एक नवीन सायन्सच म्हणेन, त्याच्यामागे एक फार मोठा विचार, त्याच्यामागे एक सायंटिफिक लॉजिक आहे. त्याच्यामुळे तुमच्या आणि डॉक्टर दीक्षितांच्यामध्ये मी फार वेळ आपला घेणार नाही, पण ते वेळात वेळ काढून आमच्या आमंत्रणाला मान देऊन तेही आले. आणि आजच्या या चर्चेतून मला असं वाटतं फॉर्मॅट थोडासाच आहे की डॉक्टर पहिले बोलतील आणि नंतर एक 15 मिनिटाचं प्रश्न उत्तराचाही सेशन असेल. त्याच्यामुळे तुमच्याही मनात काही जर प्रश्न असतील तर ते तुम्ही मनमोकळेपणे त्यांना विचारावे. आज आपण वेळात वेळ काढून आलात, या कॉलेजचे त्यांनी ग्राउंड दिलं आणि सगळ्या माझ्या संघटनेतल्या सहकाऱ्यांनी आज एवढी कष्ट करून एक अतिशय चांगला वेगळा कार्यक्रम आज आपल्यापर्यंत पोहोचवला, याबद्दल मी संघटनेतल्या आणि सगळ्याच आयोजकांचे, कॉलेजनी ग्राउंड दिलं याबद्दल सिंहगड कॉलेजचेही मनपूर्वक आभार मानते आणि डॉक्टर दीक्षितांना विनंती करते की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. धन्यवाद. माननीय खासदार सुप्रियाताई सुळे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, आणि हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली असे सर्व कार्यकर्ते, सुरुवातीलाच मी आपलं मनापासून आभार मानतो. आपल्यामुळे मला इथे येता आलं आणि वजन कमी करणे, मधुमेह टाळणे याविषयी जी माहिती आहे ती आपल्याला सांगण्याची संधी आपल्यामुळे मला मिळाली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आपण मोठ्या प्रचंड संख्येने इथे लोक आलेले आहात, यावरून आपल्याला आरोग्यपूर्ण जीवन जगण्याची
किती मनापासून इच्छा आहे हे लक्षात येतं. त्यामुळे सर्व सुजाण श्रोत्यांचा देखील मनापासून आभारी आहे. आजचा विषय जो आहे तो विनासायास वेट लॉस आणि मधुमेह प्रतिबंध आणि ह्या अभियानासंदर्भामध्ये असलेले समज गैरसमज आणि आमची पुढची वाटचाल असा मी विषय घेतलेला आहे. विनासायास शब्द मुद्दाम मी वापरत असतो. त्याचा फायदा असा होतो की खूप लोक लेक्चरला येतात, कारण लठ्ठ लोकांची अशी अपेक्षा असते की त्यांचं वजन दीक्षित सरांनी कमी करावं, स्वतःला त्यांना काही त्रास करून घ्यायची इच्छा नसते. म्हणून इंग्रजीमध्ये एफर्टलेस असं आम्ही म्हणतो. पण मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते काही 100% एफर्टलेस आहे असं मी म्हणणार नाही, पण लेस एफर्ट आहे एवढं मात्र नक्की. कारण वजन कमी करायला लोक काय करतील याचा काही नेम नाही. 8 दिवसापूर्वी माझ्या मित्राच्या बायकोचा फोन आला आणि ती मला म्हणाली की तुमच्या मित्राला काहीतरी समजावून सांगा, नाहीतर मी घटस्फोट घेणार आहे. मला आश्चर्य वाटलं की 25 वर्ष लग्न झाल्यानंतर घटस्फोट कशाकरता घेत असेल. म्हणून मी विचारलं की वहिनी काय भांडण झालं का मोठं, तर म्हणाला नाही भांडण वगैरे काही नाही म्हणे, पण तुमचा मित्र आजकाल डायटिंग करतोय. मला अजून आश्चर्य वाटलं की नवरा डायटिंग करतोय, पोट कमी करतोय, तर बायकोला वाईट कशाला वाटायला पाहिजे. मी म्हटलं वाईट काय त्याच्यामध्ये, नाही तसं नाही म्हणे, डायटिंग करतोय म्हणजे आजकाल सकाळ दुपार संध्याकाळ फक्त कोबी खातो म्हणे, दुसरं काही खात नाही. मी म्हटलं त्याचं तरी काय प्रॉब्लेम आहे, तुमच्या घरातले गहू तांदूळ वाचले. त्यावर त्यांनी उत्तर दिलं की तसं नाही म्हणे, प्रॉब्लेम वेगळाच आहे. प्रॉब्लेम असा आहे की त्याच्या अंगाला आता कोबीचा वास यायला लागलेला आणि 25 वर्षापूर्वी लग्न कोबीशी केलं नव्हतं, या माणसाशी केलं होतं. त्यामुळे लोक काय करतील त्याचं नेम नाही. त्या तुलनेत मी सांगणार ते साधं सोपं सहज करण्यासारखं आहे. तुम्हाला माझा ईमेल ॲड्रेस दिसतो आहे, ewl.adotrust@gmail.com. याचा उद्देश असा आहे की तुम्हाला जर व्याख्यानानंतर असं वाटलं की एखादा प्रश्न विचारायचा राहून गेला किंवा 2-4 दिवसांनी विचारायचं वाटलं तर याच्यावर ईमेल पाठवा, तुम्हाला 8 दिवसात त्याचं उत्तर मिळेल. हे अभियान म्हणून आमचं कमिटमेंट आहे. मी जे तुम्हाला आज सांगणार आहे ते महाराष्ट्राला सांगण्याची सुरुवात डॉक्टर श्रीकांत जिचकारांनी केली आणि 1997 ते 2004 अशी 7 वर्ष ते हे काम करत होते. आणि 2004 मध्ये त्यांचा अपघाती मृत्यू झाला, त्यानंतर हे अभियान थोडं थांबलं होतं. त्यांचं एक व्याख्यान ऐकल्यानंतर मी त्यातून प्रेरणा घेतली आणि हे काम पुढे सुरू झालं. आणि म्हणून स्थूलत्व आणि मधुमेहमुक्त विश्व अभियान आणि हे व्याख्यान डॉक्टर जिचकारांच्या स्मृतीला आम्ही अर्पण करत आहोत. आता महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊया, लठ्ठ कोणाला म्हणायचं. कारण कोणालाही तुम्ही म्हणा की तुझं पोट सुटलंय, तो म्हणतो मी खात्यापित्या घरचा आहे. कारण आपल्याकडे खात्यापित्या घरचं असणं म्हणजे पोट सुटलेलं असणं असं आपला समज आहे. मग लोकांनी कशाला ठरवायचं की तुम्ही लठ्ठ आहात की नाही, म्हणून तुम्हाला एक साधा सोपा फॉर्म्युला सांगतो. तो फॉर्म्युला असा, तुमची सेंटीमीटरमध्ये उंची किती आहे ते बघा, त्याच्यातून 100 वजा करा. जे उत्तर येईल ते तुमचं किलोमधलं जास्तीत जास्त वजन असायला पाहिजे. आता मी प्राध्यापक माणूस आहे त्यामुळे मला गृहपाठ द्यायची सवय आहे. तर तुम्हाला पहिला गृहपाठ असा की तुमचं अपेक्षित उंची अपेक्षित वजन किती पाहिजे ते बघा, किती जास्त आहे ते शोधा. पुष्कळ लोकांच्या चेहऱ्यावर मला दिसलं की त्यांनी ते गणित केलेलं आहे. ते म्हणाले अरे बापरे असं आहे का, पाहिजे किती 55, आहे किती 82, पाहिजे किती 67, आहे किती 95, हरकत नाही, जे आहे ते आहे. मी नेहमी म्हणतो की हे व्याख्यान माहिती देणारं व्याख्यान नाही आहे, करमणूक करणारं व्याख्यान नाही आहे. या व्याख्यानामध्ये तुमचं आयुष्य बदलण्याची क्षमता आहे, लक्षात ठेवा. तुमचा उद्याचा दिवस आजच्यासारखा असणार नाही याची खात्री तुम्हाला मी आत्ताच देतो. आणि व्याख्यानाला येताना तुम्ही जर पहिल्या वर्गात असाल तर आता दुसऱ्या वर्गात गेलात, कारण आता तुम्हाला कळलं की आपलं वजन किती जास्त आहे. म्हणजे तुम्ही लठ्ठ आहात की नाही हे कोणी सांगायची गरज नाही, तुमचं तुम्हाला आता कळलेलं आहे. लक्षात घ्या, आपलं वजन जास्त आहे हे मान्य करणं आणि किती कमी करायचं हे टार्गेट मिळणं हा वजन कमी करण्याच्या प्रवासातला महत्त्वाचा टप्पा आहे, तो तुम्ही आता गाठला. लठ्ठपणाची काळजी का करायची, असलं थोडं पोट सुटलेलं तर काय फरक पडतो असं तुम्हाला वाटेल.
पण लठ्ठपणा हा एक आजार आहे, पण लठ्ठपणामुळे इतर अनेक आजार होतात. त्याच्यामध्ये मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन हातपाय लुळे पडणे, रक्तदाब वाढणे, हृदयामध्ये चरबी साठून फॅटी लिव्हर नावाचा आजार होणे, पित्ताशयामध्ये खडे होणे, गुडघे दुखणे, रात्री झोपे श्वास बंद पडणे, असे अनेक आजार होतात. आणि ज्या महिलांना गर्भधारणा होत नाही, मुलं होत नाहीत, त्यांना गायनेकोलॉजिस्ट पहिला सल्ला काय देतात की आधी 10 किलो वजन कमी करा. वजन कमी केलं तर मासिक पाळी नियमित येईल, आणि मासिक पाळी नियमित आली तर तुम्हाला गर्भधारणा होईल. म्हणजे इतके सगळे आजार या लठ्ठपणामुळे येतात, म्हणून त्याची काळजी करणं आवश्यक आहे. दोन फळं दाखवलेत मी आता. लठ्ठपणा दोन प्रकारचा आहे. एकाला मी म्हणतो सफरचंदासारखा लठ्ठपणा, आणि दुसरा नाशपातीसारखा लठ्ठपणा. सफरचंद कसं असतं, मध्ये फुगीर असतं, वर बारीक खाली बारीक, म्हणजे या लोकांचं पोट सुटलेलं असतं, बाकी ते बारीक असतं. याला इंग्रजीमध्ये सेंट्रल ओबेसिटी म्हणतात. आणि दुसरा नाशपातीसारखं, म्हणजे पोट सुटलेलं नाही पण कमरेखालचा नितंबाचा भाग मात्र मोठा. तर लठ्ठपणा कुठलाही वाईटच आहे, पण सफरचंदासारखा जास्त डेंजरस आहे. मी जेवढे सगळे आधीचे आजार सांगितले ते सेंट्रल ओबेसिटीमध्ये जास्त होतात. मग आता घरी गेल्यावर दुसरा गृहपाठ करायचा. सगळे लोक कार्यक्रमाला येताना नटून थटून आलात, घरी मोठाले आरसे असतात आजकाल, त्या आरशासमोर जाऊन उभं राहा परत. पण असं नका उभं राहू, असं उभं राहा, म्हणजे तुमचं तुम्हाला कळेल की तुम्ही सफरचंद आहात की नाशपाती आहात. नवरा बायकोने एकमेकाची चेष्टा करा हरकत नाही की तू सफरचंद आहे, तू नाशपाती आहे, कारण हा काही असाध्य आजार नाही आहे. मी सांगितलेलं जर कराल तर वर्ष दोन वर्षामध्ये तुम्ही फ्लॅट व्हाल, याच्याविषयी काही शंका बाळगू नका. आपण लठ्ठ का होतो, अनेक कारण आहेत. जसं वय वाढतं तसं वजन वाढतं. पुरुषांमध्ये 29 ते 34 ही 5 वर्ष वजन वाढतं, महिलांमध्ये 45 ते 49. जेव्हा मेनोपॉझल पिरियड असतो, हॉर्मोनल डिस्टर्बन्स होतात, तेव्हा वजन वाढतं. अनुवंशिक घटकांचं पण काही कारण असू शकतं. मग त्याचा गैरफायदा लोक असा घेतात की कोणाला म्हटलं तू लठ्ठ आहे तो म्हणतो माझी आई लठ्ठ, वडील लठ्ठ, आजी लठ्ठ, आजोबा लठ्ठ, जसं प्रॉपर्टी ठेवून गेले तसं हे लठ्ठपणही मला ठेवून गेलं. पण 100 लठ्ठ लोकांचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की त्यापैकी 2% लोक असे आहेत की ज्यांना आई वडिलांमुळे मिळाला, 98% लोकांनी तो कमावलेला आहे, हे लक्षात ठेवा. शारीरिक श्रमांचा अभाव, कष्ट राहिलेले नाहीत, लोक सायकल चालवत नाहीत, पायी जात नाहीत, 8वी 9वीपासून मुलं 2-व्हीलरवर जातात, घरामध्ये कार आहेत, मोटरसायकल आहेत, मिक्सर ग्राइंडर वॉशिंग मशीन सगळं आलेलं आहे, त्यामुळे खाण्याच्या सवयी जुन्याच राहिल्या, कष्ट मात्र कमी झाले. साहजिकच पैसे जास्त कमावले, खर्च नाही केले तर बँक बॅलन्स वाढतो, तसंच चरबीचा बॅलन्स तुमच्या अंगा खांद्यावर दिसायला लागतो. खाण्याच्या सवयी तुमच्या कशा आहेत बघा. बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही कुठे खायला गेलात, जेवायला गेलात, तर तुम्हाला कळतच नाही की भाजी कशाची आहे. त्या वाटीमध्ये चमच्याने जेव्हा तुम्ही हलवलं कळतं की वांग्याची भाजी आहे, कारण 2 इंचाचा वर थर असतो तेलाचा. आपल्याला असं वाटतं की पाहुण्यांचं स्वागत करायचं म्हणजे काय, भरपूर तेल तूप गोड खायला घालायचं म्हणजे ते. आणि आग्रह करण्याची आपल्याकडे एक अघोरी पद्धत आहे. असं म्हणतात की माणसं मारण्याच्या 2 पद्धती आहेत. एक म्हणजे मेळघाट पॅटर्न, म्हणजे उपाशी ठेवून मारायचं, आणि दुसरा हे आघोरी आग्रहाचा पॅटर्न. तर आग्रह कुणी कोणाला करायचा? डायबिटीसचे 2 पेशंट एकमेकाला आग्रह करतात, हे लग्नाच्या पंक्ती शेजारी बसतात मुद्दाम. यांना बघून गुलाबजाम वाढणारा माणूस परस्पर बाजूला दुसऱ्या बाजूला जातो, त्याला ते बोलवतात. आणि मग शामराव म्हणतात की रामरावांना 4 गुलाबजाम वाढा, आणि मग रामराव म्हणतात शामरावांना 2 वाढा, आणि दोघं 3-3 वाटून खातात. आणि काय सांगतात एकमेकाला, आजच्या दिवस खाऊन घ्या, अर्धी गोळी जास्त घ्या, असं सांगणारे महाभाग इथे बसलेले आहेत मला माहिती. मग अशा जर तुमच्या सवयी असतील तर वजन वाढतं. काही हॉर्मोन्समुळे वजन वाढतं, दारू पिण्यामुळे वजन वाढतं. म्हणजे नुसते दारू पिले तर वजन नाही वाढत, पण दारू पिणारा माणूस त्याच्यावर जो मोठा कार्यक्रम करतो 2-3 तास, त्यात खूप खातो आणि त्या खाण्यामुळे वजन वाढतं. असं म्हणतात की जे लोक धूम्रपान करतात किंवा सिगरेट ओढतात, स्मोकिंग करतात, त्यांचं वजन न पिणाऱ्यापेक्षा कमी असतं. असं म्हटलं की लगेच जे श्रोत्यांमधले तरुण लोक असतात त्यांचे डोळे चमकतात की चला आता दीक्षित सरांनी काहीतरी सांगितलंय, उद्यापासून काहीतरी सुरू करून देऊया. पण स्मोकिंगविषयी चांगलं वाक्य लक्षात ठेवा. असं म्हणतात की जे लोक स्मोकिंग करतात ते कधीही म्हातारे होत नाहीत, आधीच मरतात. त्याच्यामुळे जर कोणाला असं वाटलं असेल की आपण स्मोकिंग करून वजन कमी करू, ते तुमच्या काही कामाचं नाही, लक्षात ठेवा. शिक्षणामुळे असं व्हायला पाहिजे की आपल्याला कळायला हवं की चांगलं काय वाईट काय आपल्यासाठी.
दुर्दैवाने आपल्याला याचं विरुद्ध गोष्ट घडताना दिसते. आज तुमच्या घरातली जी मुलं मेडिकल, इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट अशा ठिकाणी शिकतात किंवा सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये नोकऱ्या करतात, त्यांची खाण्यापिण्याची पद्धत काय झाली बघा. त्यांच्या एका हातामध्ये कोल्ड्रिंक आहे आणि दुसऱ्या हातामध्ये बर्गर आहे. म्हणजे जो मुलगा घरी आल्यावर आईला सांगतो की माझ्या चहामध्ये अर्धा चमचा साखर टाक कारण मी आता हेल्थ कॉन्शियस झालेलो आहे आणि साखर खाणं वाईट असतं, तो मुलगा कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गेला की 5 मिनिटात 500 मिलिलिटरचा कोल्ड्रिंक पितो आणि 100 मिलिलिटर कोल्ड्रिंकला 11 ग्रॅम साखर आहे, म्हणजे तो 55 ग्रॅम साखर किंवा 11 चमचे साखर 5 मिनिटात संपवतो. या मुलांना आत्तापासून तुम्ही सुधरवलं नाही तर अतिशय वाईट अवस्था येणार आहे हे लक्षात ठेवा. काही औषधांमुळे वजन वाढतं, त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा डायबिटीसच्या पेशंटला आम्ही इन्शुलिनचे इंजेक्शन द्यायला सुरुवात करतो औषध म्हणून, त्याचा एक साईड इफेक्ट आहे वजन वाढणे. डायबिटीसमध्ये जेवढी औषधं आम्ही वापरतो त्यातलं मेटफॉर्मिन सोडलं तर सगळ्या औषधांनी भूक वाढते आणि वजन वाढतं. म्हणजे इतक्या सगळ्या कारणांनी तुमचं वजन वाढू शकतं. पुष्कळ लोकांना आनंद होतो की इतकी कारणं आहेत म्हणजे आपल्या लठ्ठपणाचं कारण काही ना काहीतरी कुठेतरी आहे, आपण काही फार जबाबदार नाही. पण खरं कारण तुम्हाला सांगतो, तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त खाता आणि शारीरिक श्रम करत नाही, त्यामुळे एनर्जीचा पॉझिटिव्ह बॅलन्स होतो आणि तुम्ही लठ्ठ होता. मी खूप लोकांना विचारतो की तुम्ही कशासाठी खाता, मग काही लोक म्हणतात आम्ही कॅलरीजसाठी खातो, कोणी म्हणतं प्रोटीनसाठी खातो, कोणी म्हणतं मॉलिब्डेनमसाठी खातो, कोणी म्हणतं झिंकसाठी खातो, आपापल्या बुद्धीनुसार लोक सांगतात. पण खरं कारण तुम्हाला सांगतो तुम्ही का खाता. या प्रश्नाचं साधं सोपं उत्तर आहे, तुम्हाला मिळतं म्हणून तुम्ही खाता, दुसरं काही कारण नाही. आत्ता समजा असं ठरवलं संयोजकांनी की इथे कचोरी फिरवायची आहे, किती लोक नाही खाणार बरं? जे लोक आमचा डायट प्लॅन करतात ते नाही खाणार, किमान माझ्यासमोर तर नाही खाणार. पण बाकीचे लोक सोडतील का? नाही सोडणार. कचोरीची भूक कोणाला होती का? कोणालाही नव्हती, मिळालं म्हणून खाल्लं. तुम्हाला सांगतो एक साधा प्रयोग करून पहा. काय करा, एक मळकट कळकट कॅरी बॅग घ्या, त्याच्यामध्ये 50 पैशाचे 200 चॉकलेट ठेवा. तुम्ही जिथे कुठे राहता त्या एरियातल्या चौकात जाऊन उभं राहा आणि जाणाऱ्या येणाऱ्याला चॉकलेट वाटायला सुरुवात करा. तुम्हाला सांगतो मर्सिडीज बेन्झ घेऊन जाणारा माणूस सुद्धा काच खाली करून हात पुढे कर, त्याला 50 पैसे चॉकलेटची भूक आहे का? नाही, मिळालं म्हणून खाल्लं हे लक्षात ठेवा. खाण्याविषयीचा अवेअरनेस नाही आहे. 2012 माझं वजन 8 किलो वाढलं होतं आणि पोटही वाढलं होतं. तेव्हा मी वजन कमी करायचे अनेक प्रयोग केले, तुम्ही पण केले असतील. सगळेच लोक आपण करतो वजन कमी करायला. आठवड्यातून एक दिवस कडक उपास करायचा, मग एक रात्री फक्त फळच खायचे, मग आयुर्वेदिक औषधं, होमिओपॅथिक औषधं, मग जनरल मोटर्ससारखं डायट जे असतं इंटरनेटवर फॅन्सी डायट्स ते करून पाहिले. त्याच्यानंतर 2-3 तासाला खायचं, 2-3 तासाला खायचं असाही प्रयोग करून पाहिला. पण या सगळ्या प्रयोगातून माझ्या लक्षात आलं, एक तर माझं वजन वाढलं नाहीतर कमी झालं, पण तो प्रयोग बंद केला की पुन्हा जागच्याजागी येऊन थांबलं. ज्या कोणी वजन कमी करायचा प्रयोग केला सगळ्यांचा अनुभव असाच आहे का? याच्यापेक्षा वेगळा अनुभव कोणाचा नाही. हे असं का बरं घडतं? आपण वजन कमी करायचे प्रयोग करतो पण ते फसतात, त्याचं कारण काय? पहिलं कारण असं की काही डायट प्लॅन तुम्हाला उपाशी ठेवतात. तुम्हाला ते सांगतात की ही आमची पावडर घ्या, याचा शेक बनवा आणि सकाळी उठल्या उठल्या प्या, आणि सांगतात की भूक लागलं की जेवा मग नंतर. मग साहजिकच तुम्ही जेव्हा ती पावडर खाता, पावडर मी 2 चमचे पावडर, त्याचा शेक पिल्यानंतर भूकच लागत नाही 4 वाजेपर्यंत. मग तुम्ही 4 जे होता इफेक्टिवली काय झालं बघा, तुम्ही एक जेवण बंद केलं एकदाच जे होता, मग कॅलरीज कमी होतात, महिन्याभरात वजन कमी होतं. हे असं 1-2 महिने चालतं, तो डब्बा 4,500-5,000 डब्बा असतो, असे 10-12,000 रुपये गेले. मग प्रॉब्लेम असा होतो की घरी पाहुणे आलेले असतात, बायकोनी छान स्वयंपाक केलेला असतो, आंब्याचा रस, कांद्याचे भजे, पाहुणे काय करतात, मस्त ताव मारतात, ते खायला आलेले असतात. आणि तुम्ही काय करता त्यावेळेला? 2 चमचे पावडर काढायची, शेक बनवायचा आणि प्यायचा. तेव्हा तुमच्या डोक्यात प्रकाश पडतो की आयुष्य असं असू शकत नाही की लोक आंब्याचा रस खातात आणि मी शेक पितो. हे ज्ञान तुम्हाला झालं की तुम्ही आंब्याचा रस खाता, आंब्याचा रस खाल्ला की वजन पुन्हा जागेल. काही डायट पण अवघड असतात, तुम्हाला अशा वस्तू आणायला सांगतील एक केरळमधून एक काश्मीरमधून, ते तुम्हाला जमवाजमवी करणंच अवघड होऊन जातं, ते तुम्ही करू शकत नाही. काही खूप महागडे असतात डायट प्लॅन, काहीमध्ये सारखं गायडन्स घ्यावं लागतं, कुठली गोष्ट खायची
तर दिल्लीत मुंबईत कुठेतरी एखादा मॅडम किंवा सर बसलेले असतात, त्यांना फोन करायचा की मॅडम खाऊ का हे चॉकलेट. मग मॅडम सांगतात की आत्ता चॉकलेटची वेळ नाही आहे, आता ब्लॅक कॉफी विथ कोकोनट ऑइलची वेळ आहे. मग तुमच्या लक्षात येतं की आपण कोणाचे तरी गुलाम झालेलो, आपल्याला एवढे स्वातंत्र्य नाही की एक चॉकलेट खाऊ का नको खाऊ. साहजिकच असे प्लॅन फसतात. काही डायट प्लॅन सांस्कृतिकदृष्ट्या विपरीत असतात. म्हणजे व्हेजिटेरियन माणसाला सांगतात ब्रेकफास्टला चिकन खा, लंचला मटण खा आणि डिनरला फिश खा. तरी लोक करतात, लोक काहीही करायला तयार असतात, पण हे 8-15 दिवसाच्या वर करू शकत नाहीत. म्हणजे अनेक कारणांमुळे डायट प्लॅन तुमचे फसतात. पण त्यातलं देखील खरं कारण तुम्हाला सांगतो. खरं कारण असं आहे की तुम्हाला असं वाटत असतं की तुमचं वजन दुसऱ्या कोणीतरी कमी करावं. ही तुमची जी परावलंबी मानसिकता आहे त्याच्यामुळे वेट लॉस इंडस्ट्री तुम्हाला लुबाडत असते. कोणी तुम्हाला पट्टे विकेल, कोणी मशीन विकेल, कोणी पावडर विकेल. लक्षात घ्या, ज्या समाजामध्ये विकत घेणारे मूर्ख उपलब्ध आहेत त्या समाजात विकणारे शहाणे असणार. म्हणून तुमचे डायट प्लॅन फसण्याचीही कारणं लक्षात घ्या. सगळे प्रयोग करून जेव्हा माझे प्रयोग फसले तेव्हा मला असं वाटायला लागलं की बहुतेक एवढाच एक मार्ग असणार आहे वजन कमी करायचं. तुम्हाला सगळ्यांना हसू आलं, किती मूर्खपणाची गोष्ट आहे. पण मग हे काय, याला आम्ही म्हणतो लायपोसक्शन किंवा बॅरिएट्रिक सर्जरी. तुमच्या पोटात आम्ही पाईप घालतो, चरबी काढतो. एका लिटरला 20,000-25,000 असा रेट असतो. काही लोक मरतात सुद्धा ऑपरेशनमध्ये. काही लोकांचं बॅरिएट्रिक करतो, म्हणजे काय, अन्न खाल्ल्यानंतर ज्या पिशवीत जातं त्याला स्टमक किंवा जठर म्हणतात. तुमची कॅपॅसिटी असते 20 पोळ्यांची, तुम्ही खाऊन खाऊन कमावलेली असते अनेक वर्षात, आणि तुमचा तोंडावर कंट्रोल नसतो. मग आम्ही काय करतो, तुमचं जठर कापून टाकतो आणि कॅपॅसिटी 20 पोळ्याची 5 पोळ्या आणून ठेवतो. म्हणजे किती इच्छा झाली तरी 5 पोळ्याच्यावर खाता येणार नाही. आता काही लोकांचा मी बायपास करतो. म्हणजे काय, जठरातून अन्न जर लहान आतड्यात गेलं तर ते पचतं आणि अंगी लागतं. मग काय करायचं, तर लहान आतड्यात जाऊच जायचं नाही, डायरेक्टली मोठ्या आतड्यात पाठवायचं बायपास. म्हणजे असं खायचं आणि तसं बायपास करायचं. मग अशा पद्धतीने वजन कमी करावं असं कोणाला वाटेल का? असं कोणालाही वाटणार नाही. त्यामुळे हे चित्र आणि हे चित्र याच्यामध्ये गुणात्मक दृष्ट्या फार फरक नाही हे लक्षात घ्या. तेव्हापासून मी अशा डायट प्लॅनच्या शोधामध्ये होतो की जो सक्सेसफुल होईल. मग विचार केला की त्यात काय असलं तर सक्सेसफुल होईल तो. पहिली गोष्ट, एकही पैसा लागू नये, कारण आयुष्यभर कोणी पैसे खर्च करणार नाही. दुसरं, डॉक्टर किंवा एक्सपर्ट लागू नये, पण एक्सपर्ट म्हटलं की एक्सपर्टाईज झालं की फी आली. पण डॉक्टर नको, एक्सपर्ट नको, मशीन विकत आणावं लागायला नको आणि काही न्यूट्रिशनल सप्लिमेंट बाजारातून आणायला नको. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, आयुष्यभर तुम्हाला आनंदाने करता आलं पाहिजे. असं जर काही असेल तर तो डायट प्लॅन राहणार नाही, ती तुमची लाईफस्टाईल होऊन जाईल. आणि व्हॉट सक्सेसफुल काय होईल, तर लाईफस्टाईल होऊ शकते, डायट प्लॅन होऊ शकत नाही. अशा डायट प्लॅनच्या किंवा लाईफस्टाईलच्या मी शोधामध्ये होतो. आणि सुदैवाने मला एका मित्रांनी डॉक्टर श्रीकांत जिचकरांचं एक यूट्यूब लेक्चर मला पाठवलं. ते लेक्चर आज पण यूट्यूबवर तुम्हाला ऐकायला मिळू शकेल. तुम्ही जर नागपूर फिटनेस मुवमेंट किंवा पुणे फिटनेस मुवमेंट शब्द टाकले तर तुम्हाला ते व्याख्यान ऐकायला मिळेल. ते व्याख्यान मी ऐकलं आणि त्या व्याख्यानात जिचकरांनी जे सांगितलं ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यांनी एक साधा सोपा संदेश दिला. ते म्हणाले, निरोगी राहायचं असेल, वजन कमी करायचं असेल, काय करा, दिवसात फक्त 2 वेळा जेवा. इतर वेळा तोंड उघडायचं तर बोलण्यासाठी नाही तर पाणी पिण्यासाठी. एवढा साधा सोपा त्याच्यामध्ये संदेश होता. मला काही ते पटलं नाही, तुम्हालाही पटलं नसेल. मी ते व्याख्यान 5-7 वेळा ऐकलं. मी म्हटलं, असं म्हणतात का जिचकर, कमी खा तसं म्हणत नाही, गोड खाऊ नका तसंही म्हणत नाही, नॉनव्हेज खाऊ नका तसंही म्हणत नाही, तेलतूप खाऊ नका तसंही म्हणत नाही. मला आश्चर्य वाटलं, कसं काय होणार की अट काय, फक्त 2 वेळा खायचं. किती खायचं याला बंधन नाही, काय खायचं याला बंधन नाही. प्रत्येक पेशीवर एक कुलूप लागले. प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज डॉक्टर दीक्षित आरोग्यावर मग इन्सुलिनचं पहिलं काय काय, रिसेप्टर तुम्ही उघडायचं आणि ग्लुकोजला पेशीमध्ये पाठवायचं. मग आता ग्लुकोज पेशीत गेली, पेशींनी वापरा, तरी तुमच्या रक्तात जास्त ग्लुकोज शिल्लक आहे, मग काय करायचं?
खिशात पैसे तयार झाले, तुम्ही काय करता, कपडा काढून ठेवता. तसं जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर तुमच्या लिव्हरमध्ये किंवा यकृतामध्ये ग्लायकोजन नावाच्या पदार्थामध्ये आणि प्रौढ माणसामध्ये 100 ग्रॅम ग्लायकोजन साठवून ठेवा लागतो. 1 ग्रॅम ग्लुकोजला 4 कॅलरी मिळतात, 100 ग्रॅम ग्लायकोजनला 400 कॅलरी ऊर्जा मिळू शकतो. आता याचं उद्दिष्ट काय असतं, कशासाठी असतं ग्लायकोजन, की तुम्ही एका दिवसभर उपाचार ते खाल्लंच नाही तरी तुमचा मेंदू काम करत असतो, मूत्रपिंड काम करत असतं, हृदय काम करत असतं, त्याला सगळ्यांना ऊर्जा लागतं. मग आधी रणीच्या वेळेला तुम्हाला ऊर्जा मिळाली म्हणून 100 ग्रॅम ग्लायकोजन ब्रेकडाऊन करून 400 कॅलरी ऊर्जा तुम्हाला मिळत आहे. मग इन्सुलिनचे 2 कामं काय, की ग्लुकोजला पेशंट पोहोचवणे, दुसरं काम ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजन मध्ये करून ठेवणे. आता लक्ष देऊन ऐका, ही 2 कामं झाल्यानंतर जर तुमच्या रक्तात आणखी ग्लुकोज शिल्लक असेल, या ग्लुकोजचं रूपांतर इन्सुलिनच्या प्रभावाखाली फॅटी ऍसिड मध्ये होतं आणि ते चरबीच्या रूपात साठवून ठेवलं जातं. आता पुष्कळ लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला, मी तेल खात नाही, तूप खात नाही, अंड्यातलं पिवळं पण फेकतो, तरी मी पोट का सुटला माझं, का सुटलं, कारण जी पोळी खाल्ली, भात खाल्ला, वरण खाल्लं, त्याच्यातल्या ग्लुकोजचं रूपांतर चरबीमध्ये केलं. कोणी केलं? कोणी केलं? इन्सुलिननी केलं. या सगळ्या स्टोरी मधला विलन कोण आहे? इन्सुलिन आहे. इन्सुलिनचे लेवल वाढले की शरीर ऊर्जेसाठी नेहमी ग्लुकोज वापरतो, इन्सुलिनचे लेवल कमी झाली की शरीर ऊर्जेसाठी चरबी वापरतो. मग इन्सुलिन फॅटी ऍसिडचं रूपांतर चरबीत करून साठवतं, अमायनो ऍसिडचं रूपांतर वेगळ्या प्रोटीन्स मध्ये करतात आणि शरीरात वापरतात. म्हणून इन्सुलिनला संग्राहक संप्रेरक म्हणतात. ऊर्जा साठवायचं काम, निर्मितीचं काम इन्सुलिन करतो, हे इन्सुलिनच्यासाठी काम. जर इन्सुलिनची रक्ताची लेवल वाढली, याला तांत्रिक भाषेमध्ये हायपर इन्सुलिनेमिया असं शब्द, आणि तुम्ही गुगलवर हा शब्द टाकला, तुम्हाला 1000 रिसर्च पेपर वाचायला मिळतील, आणि एकही रिसर्च पेपर असं म्हणणार नाही की हे आरोग्यासाठी चांगलं आहे. सगळे रिसर्च पेपर म्हणतील की हे वाईट आहे आरोग्यासाठी. काय होतं? ब्लड प्रेशर वाढतं, वजन वाढतं, कोलेस्ट्रॉल वाढतं, हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते. हे सगळ्यात भयंकर गोष्ट काय होते? इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होतो. म्हणजे काय? साऱ्या भाषा समजून घेऊ. समजा एखाद्या माणसाचं इन्सुलिनचं माप आहे 5 युनिटचं, म्हणजे काही ठरलं की 5 युनिट इन्सुलिन निर्माण होतं. पण या माणसाने काय केलं? सारखं खाऊन खाऊन इन्सुलिनचे लेवल वाढवून ठेवलं. आपल्या पेशींना अपेक्षा काय? की खाल्ल्यानंतर इन्सुलिन निर्माण व्हावं, काम झालं की लेवलला जाऊन थांबावं. थँक्यू डॉक्टर. तसं तुम्हाला वाटतं की घरात पाहुणे आले senses, but if we had a more detailed discussion, it would have been much better in the interest of the nation. 2 ministers intervened, and it was unfortunate that the honorable finance minister said that we are grudgingly, they don't want to pass this bill. Madam, this bill is to support the poor. The same house, when we were sitting on that side and the people in power today are sitting on this side, has passed the food security bill wholeheartedly. We have passed the land acquisition bill, which is interest of the poor. So this is not the first bill that this house is passing to support the poor and upliftment of masses. So it was really painful for me to think that we were doing midday meal program, several such projects grudgingly. I don't think anybody is passing this bill grudgingly. The only point was, if we had more time, it could have been a better discussion. And at the flip side, Paswanji, who also happens to be in the cabinet, made 2-3 very